हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू दर्शनाज लाईफस्टाईल तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम सोप्पं वेडिंग गेस्ट मेकअप ब्लू तर चला सुरुवात करूया सर्वात पहिले मी केलेलं आहे फेस वॉश सर्वात आधी मी घेतलेलं आहे मी मेब्लिनचं प्रायमर तुम्ही पाहू शकता क्वांटिटी फेसला आणि नेकला चांगल्या पद्धतीने प्रायमर लावून घ्यायचा आहे त्यानंतर मी घेतलेला आहे मॅक्सचं स्ट्रोप क्रीम मी नाईटचं मेकअप लुक करत आहे त्यामुळे स्ट्रोप क्रीम यूज करत आहे स्ट्रोप क्रीम लावण्याने आपल्या फेसला एक वेगळी शाईन येते आणि एकदम ग्लोई मेकअप वाटतो फेसला आणि नेकला चांगल्या पद्धतीने मी स्ट्रोप क्रीम लावलेली आहे त्यानंतर बेस मेकअपला सुरुवात करूया मी घेतलेलं आहे पॅकचं फाउंडेशन मी माझ्या फिंगरच्या हेल्पने सगळ्या फेसवर आणि नेकवर डॉट डॉट करून फाउंडेशन लावत आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे वेट ब्युटी ब्लेंडर आणि आपलं फाउंडेशन चांगल्या पद्धतीने आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे मी ब्युटी ब्लेंडरचा यूज करत आहे जर तुम्हाला ब्रश यूज करायचा असेल तर मी ब्रशही यूज करू शकता पण ब्युटी ब्लेंडरने थोडं नॅचरल लूक येतो तुम्ही पाहू शकता इथं थोडं कवरेज कमी वाटत आहे तर मी थोडं कवरेज वाढवलेलं आहे आपण फाउंडेशन लावताना नेहमी आठवण ठेवायचं आहे कानावर गळ्यावर सगळीकडे इवनली फाउंडेशन लावायचं आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे कन्सिलर के बाय कटरीनाचं मी माझ्या अंडर आयजला आणि आय लिडलाही कन्सिलर लावणार आहे त्यालाही चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून घेत आहे ब्युटी ब्लेंडरनी बेस हे आपलं झालेलं आहे त्या बेसला आपल्याला सेट करायचं आहे मी घेतलेलं आहे मेब्लिंड फिटमीचा लूज पावडर मी ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने अंडर आयजला लावत आहे लूज पावडर आणि जॉलाईनच्यावरही लावत आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे शुगरचं पॅलेट त्यामध्ये आपल्याला ब्लश हायलायटर आणि कॉन्टोर हे तिन्ही भेटते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तुम्ही तिथून बाय करू शकता मी सर्वात पहिले घेतलेलं आहे कॉन्टोर त्यांनी माझं फेस कॉन्टोर करून घेत आहे आणि त्याच पॅलेटमधून मी घेतलेलं आहे ब्लश मी चांगल्या पद्धतीने चिक्सवर आणि नोजवर ब्लश लावलेला आहे त्यानंतर सुरुवात करूया आय मेकअपला मी घेतलेलं आहे ओरिफ्लेमचं क्वीन हा आय शॅडो पॅलेट माझा ड्रेसचं कलर ब्लू असल्याने मी ब्लू कलर पिक केलेला आहे आणि पूर्ण आय मी ब्लू कलर लावून घेत आहे आपण जेव्हाही आयशॅडो घेतो तेव्हा डॅप करूनच यूज करायचं आहे नाहीतर पिगमेंट्स एकदम जास्त लागतात तोच आय शॅडो थोडंसं लोअर लॅश लाईनला पण लावत आहे ब्रशच्या मी चांगल्या पद्धतीने पिगमेंट येत नव्हते त्यामुळे मी फिंगरच्या हेल्पनी तोच कलर लावत आहे त्यानंतर मी दुसरं पॅलेट घेतलेलं आहे त्यामधून ट्रान्झिशन शे शेड घेतलेले आहे आणि आणि क्रिज लाईनला चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून घेत आहे लोअर लॅश लाईनला पण थोडं लावलेलं ला आहे त्यानंतर पहिलेचाच क्वीन पॅलेटमधून मी हा शिमरी कलर घेतलेला आहे आणि इनर कॉर्नरला आणि आय लिडला चांगल्या पद्धतीने लावत आहे त्यानंतर मी एक फ्लफी ब्रश घेतलेला आहे आणि आपण जे लूज पावडरने सेट केलेलं होतं ते आता काढून आहे त्यानंतर मी आपले आयब्रोस फिल करत आहे मी पॅक ह्या ब्रँडचा आयब्रो फिलर घेतलेला आहे आणि माझे आयब्रोज सेट करत आहे मी जास्त इनर कॉर्नरला फील करत नाही आहे जर तसं केलं तर आपले आयब्रोज एकदम आर्टिफिशियल वाटतात त्यानंतर मी यूज करत आहे आयलायनर मी आयलायनरसाठी घेतलेला आहे मेबलिनचं आयलायनर एकदम अफोर्डेबल आहे आणि बिगनर फ्रेंडलीसुद्धा आहे जर तुम्ही नवीन असाल तर हा आयलायनर मस्ट बाय आहे एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला लावता येतो मी छोटं विंगही काढत आहे जास्त ठीक करत नाही आहे लायनर अशाच पद्धतीने मी दुसऱ्याकडचंही लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी काजळ न लावता जे अप्पर रायला आयशॅडो लावलेलं होतं तेच आय थोडं लोअर आय लाईनला पण लावून घेत आहे जेणेकरून माझे डोळे मोठे दिसतील जर मी काजळ लावले असते तर माझे डोळे एकदम छोटे दिसले असते आणि आय मेकअप तेवढं उठून दिसला नसता त्यामुळे मी काजळ स्किप केलेला आहे त्यानंतर मी तोच गोल्डन शेड थोडा इनर आयला लावलेला आहे त्यानंतर मी घेतलेला आहे मेबलिन चा मस्कारा चांगल्या पद्धतीने एक ते दोन कोट लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला असे एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतील त्यानंतर मी घेतलेली आहे लोरियलची लो लिपस्टिक जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन टाकेल त्यानंतर मी घेतलेला आहे लिक्विड हायलायटर माय ग्लॅमचं तुम्ही पाहू शकता युनिकॉर्न शेड आहे मी माझ्या हायलायटिंग पॉईंट्सला हा हायलायटर लावून घेत आहे जसं की नोज आणि चिक्सचे हायलायटिंग बोन्स मित्रांनो आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा नेक्स्ट मेकअप लुक मी तुमच्यासाठी कोणला घेऊन येऊ त्यानंतर मेकअप लुक फिनिश करण्यासाठी मी लावलेली आहे ब्लू बिंदी आणि मेकअप एंड करणार आहे मी मेकअप सेटिंग प्रेनी तर फ्रेंड्स मेकअप लुक माझा कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा थैंक यू फॉर वॉचिंग